वेलकम टू फार स्टडी। कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मागील प्रश्नपत्रिका पाहणे गरजेचे असते। मागील प्रश्नपत्रिकांचे जर आपण विश्लेषण केले तर आगामी परीक्षांमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील, सोबतच आगामी परीक्षांसाठी नेमका कोणत्या घटकाचा आपल्याला अभ्यास करावा लागेल याचा एक अंदाज येतो। त्यामुळे मागील प्रश्नपत्रिका खूप गरजेची असते। त्यामुळे आपण ही एक सिरीज चालू केली आहे ज्यामध्ये आपण तलाठी भरतीकरिता जे काही मागील प्रश्नपत्रिका आहेत, ठीक आहे, तर 2015 पासून तर जेवढ्या पण जिल्ह्याचे एक्झाम्स झाले तर त्या एक्झाम्सचे आपण प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणार असून, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2015 हिंगोली जिल्ह्याकरता जी काही तलाठी भरती घेण्यात आली होती तर या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या सामान्य ज्ञान, ठीक आहे, तर सामान्य ज्ञान या घटकावर आधारित प्रश्नांची आपण उत्तरे पाहणार आहोत। त्या अगोदर जर कोणी आपल्या यूट्यूब चॅनल फाडू स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासमोरील बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरील कुठलाच व्हिडिओ मिस करणार नाहीत। आणि या ठिकाणी बघा, ज्या विद्यार्थ्यांना आगामी तलाठी भरतीकरिता क्लासेस लावायचे आहेत तर त्यांच्यासाठी आपल्या फाडू स्टडी ॲप्सवर, ठीक आहे, तर फाडू स्टडी ॲप्सवर रोहिदास चोंदे पाटील सरांचे क्लासेस अवेलेबल आहे। या क्लासेसमध्ये तुम्हाला 1200+, ठीक आहे, तर 1200+ तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स भेटतील। सर्व लेक्चर्स हे रोहिदास चोंदे पाटील सरांचे आहेत। सोबतच तुम्हाला 900+ PDF भेटेल, ज्यामध्ये 900+ PDFमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकासुद्धा भेटेल। सोबतच सब्जेक्ट वाईज जे काही चॅप्टर्स महत्त्वाचे आहेत, जे काही सब्जेक्ट तुम्हाला तलाठी भरतीकरिता महत्त्वाचे आहेत तर त्या सब्जेक्टचे नोट्ससुद्धा तुम्हाला यामध्ये इन्क्लूड भेटेल। आणि सोबतच तुम्हाला टेस्ट, ठीक आहे, तर जे काही मॉक टेस्ट असेल, सराव टेस्ट असेल तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये भेटेल। जर तुम्हाला हा कोर्स लावायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फाडू स्टडी ॲप्सची लिंक प्रोव्हाइड केली आहे, सोबतच या कोर्सचीसुद्धा लिंक प्रोव्हाइड केली आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करून हा कोर्स लावू शकता, ठीक आहे। तर या ठिकाणी आपण प्रश्न पाहूया। 91 प्रश्न होता या परीक्षेमध्ये। ओंडा नागनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहेत, याला त्रिकामी जागा या नावाने सुद्धा ओळखले जाते। तर ओंडा नागनाथ या ज्योतिर्लिंगालाच दारुकावन, ठीक आहे, तर दारुकावन या नावाने सुद्धा ओळखले जाते। या प्रश्नाचं योग्य उत्तर येते ऑप्शन बी, दारुकावन। पुढील प्रश्न आहेत, हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री हे रिकामी जागा या विभागाचे किंवा खात्याचे राज्यमंत्री आहेत, ठीक आहे, तर हा करंट बेस्ड प्रश्न आहेत, 2015 पेपर आहे, त्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री होते तेच सामाजिक न्याय या खात्याचे राज्यमंत्रीसुद्धा होते, ठीक आहे। तर आता हा प्रश्न तुम्हाला एक्झाम्समध्ये विचारला जातील जाणार नाही, परंतु लेटेस्ट जे काही आता मंत्रिमंडळ विस्तार होतील तर त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानुसार ज्या मंत्र्यांना किंवा जे काही खाते आहेत तर सर्व खात्यांचे जे काही मंत्री असेल, राज्यमंत्री असेल, त्या सर्वांची तुम्ही लिस्ट एकदा चेक करून घेसाल ज्यावेळेस मंत्रिमंडळांचा विस्तार होईल, त्याच्यानंतर ते सर्व पाठ करण्याचा प्रयत्न करा, कारण एक्झाम्समध्ये तुम्हाला यावर आधारित प्रश्न विचारला जाते। पुढील प्रश्न पाहूया, हिंगोली जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान रिकामी जागा मिलीमीटर आहेत, तर हिंगोली जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान हे 890 मिलीमीटर एवढे आहेत। पुढील प्रश्न आहेत, हिंगोली जिल्ह्यात कृषी महाविद्यालय रिकामी जागा येते आहेत, तर हिंगोली जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय हे गोडेगाव, तर गोडेगाव या ठिकाणी आहेत। पुढील प्रश्न आहेत, कयाधू नदीचा उगम रिकामी जागा जिल्ह्यात झाला असून हिंगोली जिल्ह्यातील रिकामी जागा या तालुक्यातून ही नदी वाहत नाही, तर या ठिकाणी तुम्हाला माहीत असायला हवं की कोणत्या नदीचा उगम हा कोणत्या जिल्ह्यातून झाला आहे आणि कोणतं एखादी पर्वतरांग वगैरे असेल तर त्या कोणत्या पर्वतरांगेतून कोणत्या नदीचा उगम झाला आहे, त्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हवं आणि ती नदी कोणत्या कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला हवं, ठीक आहे। तर या ठिकाणी बघा, ही जी काही कयाधू नदी आहेत याचा उगम हा वाशिम जिल्ह्यातून झाला आहे, ठीक आहे, तर कयाधू नदीचा उगम हा वाशिम जिल्ह्यात झाला आहे। या ठिकाणी बुलढाणा, अकोला, अमरावती असे जिल्हे दिले आहेत, तर या जिल्ह्यामधून नाही झाला, त्यामुळे हे सर्व ऑप्शन एलिमिनेट होईल आणि तुमचं मग एक ऑप्शन बरोबर आहे ते म्हणजे वाशिम वसमत, ठीक आहे। तर कयाधू नदीचा उगम हा वाशिम जिल्ह्यात झाला असून हिंगोली जिल्ह्यातील वसमत या तालुक्यातून ही नदी जात नाही किंवा वाहत नाही। पुढील प्रश्न पाहूया, हॉकी या खेळाचे उगमस्थान कोणते, तर हॉकी या खेळाचे उगमस्थान हे तुर्कस्तान, ठीक आहे, आता तुर्कस्तान हा देश नाही आहे, या ठिकाणी बघा, हॉकी या खेळाचे उगमस्थान कोणते, तर तुर्कस्तान हा देश नाही आहे,
तुर्कस्तान हा एक प्रांत आहे, जसं भारतामध्ये पंजाब प्रांत आहे, तर पंजाब प्रांत जर म आपण पाहतो म्हटलं तर पंजाब प्रांत हा आपल्याला पाकिस्तानमध्ये पण पाहायस मिळेल आणि भारतामध्ये, म्हणजे ज्यावेळेस भारत स्वतंत्र आधी जर आपण भारत देश पाहतो म्हटलं तर या पद्धतीनं हा झाला काश्मीर वगैरे, आणि हे असं पाकिस्तानसुद्धा एकत्र होतं. आणि या ठिकाणी जर आपण पंजाब जर पाहतो म्हटलं तर हा जो काही पंजाब प्रांत होता तर तो इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही याच्यात होता, म्हणजे रिजनमध्ये होता. ठीक आहे, तर आता भारत देशाचं जे विभाजन झालं त्याच्यानंतरसुद्धा जो काही पंजाब प्रांत आहे तो आपल्याला पाकिस्तानमध्ये सुद्धा पाहायस मिळेल. त्याच पद्धतीनं हा जो काही तुर्कस्तान आहे तोसुद्धा एक प्रांत आहे, तो कोणकोणत्या देशामध्ये आपल्याला पाहायस मिळेल तर कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान इत्यादी देशांमध्ये आपल्याला तुर्कस्तान हा प्रांत पाहायस मिळेल. पुढील प्रश्न आहेत, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करण्यात येतो? तर जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला दरवर्षी 5 जूनला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहेत, मृत्युंजय या ग्रंथाचे लेखक रिकामी जागा आहेत? तर मृत्युंजय या ग्रंथाचे लेखक आहेत शिवाजी सावंत. आणि या ठिकाणी बघा, जे काही पुस्तके आहेत आणि त्या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक असेल तर त्या प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांची लेखके याची एक यादीच बनवा, आणि तुम्ही ते सर्व लेखकाबद्दल तुम्ही माहिती करून घ्या. किंवा आपल्या फाडू स्टडी जे काही यूट्यूब चॅनल आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 2 व्हिडिओ भेटेल, ज्यामध्ये आपण लेखक व त्यांची पुस्तके यावर आधारित एक व्हिडिओ बनवला आहेत, आणि ते इम्पॉर्टंट जे काही लेखक आहेत एक्झाम्समध्ये वारंवार विचारले जाणार आहे तर त्यांचे सर्व तुम्हाला लिस्ट भेटेल, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. पुढील प्रश्न पाहूया, महात्मा गांधीजींचे समाधीस्थळांचे नाव काय? तर महात्मा गांधीजी यांच्या समाधीस्थळाचे नाव आहेत राजघाट. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, वारंवार विचारला जातो त्यामुळे हा प्रश्न पाठच ठेवा. पुढील प्रश्न आहेत, मुंबईचे आजचे पोलीस आयुक्त रिकामी जागा हे आहेत? ठीक आहे, तर हा सुद्धा करंट बेस्ड प्रश्न आहेत. ठीक आहे, 2015ला मुंबईचे पोलीस आयुक्त होते अहमद जावेद, परंतु सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत विवेक फणसाडकर. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात घ्या, हा करंट बेस्ड प्रश्न आहे, तर त्यावेळेस याचं योग्य उत्तर आलं असतं अहमद जावेद, परंतु जर हा प्रश्न तुम्हाला आत्ता विचारला तर सध्याचे पोलीस आयुक्त आहेत विवेक फणसाडकर. आणि या ठिकाणी बघा, जे काही महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक असेल, ठीक आहे, कोणत्या जिल्ह्याचे पोलीस आयुक्त असेल, तर ते सर्व तुम्ही, म्हणजे ज्या जिल्ह्यातून असाल तुम्ही तर ते तुम्हाला, किंवा ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरत असेल तर त्या जिल्ह्याबद्दल थोडक्यात अशी माहितीसुद्धा ठेवत चला. पुढील प्रश्नात, महाराष्ट्राचे राज्यफूल म्हणून याला ओळखले जाते? तर महाराष्ट्राचे राज्यफूल म्हणून मोठा बोंडारा. ठीक आहे, तुम्ही इमेजमध्ये बघू शकता या प्रकारचं ते फूल असते, हा जो काही फूल तुम्ही इमेजमध्ये बघत आहे तर त्यालाच मोठा बोंडारा असे म्हटले जाते, आणि हा फूल महाराष्ट्राचे राज्यफूल म्हणून ओळखले जाते. आणि या ठिकाणी बघा, हे जे काही मोठा बोंडारा आहेत यालाच तामन, ठीक आहे, तर तामन म्हणून सुद्धा ओळखले जाते. ऑप्शनमध्ये जर तुम्हाला मोठा बोंडारा नसेल आणि तामन असेल तर तुम्ही योग्य उत्तर काय दिसाल, तामन म्हणून. ठीक आहे, तर महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते? तर मोठा बोंडारा किंवा तामन. पुढील प्रश्नात, हिंगोली जिल्ह्याची निर्मिती दिनांक रोजी झाली? तर हिंगोली जिल्ह्याची निर्मिती ही 1 मे 1999 झाली. या ठिकाणी बघा, हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली असा जर प्रश्न विचारला तर त्याचं योग्य उत्तर असेल परभणी. ठीक आहे, तर परभणी जिल्ह्याच्या विभाजनातून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली आहेत, आणि ती कधी झाली आहेत? 1 मे 1999, आणि याच दिवशी, ठीक आहे, तर याच दिवशी भंडारा या जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया या जिल्ह्याची सुद्धा निर्मिती झालेली आहेत. ठीक आहे, तर 2 जिल्हे, म्हणजे जे काही भंडारा जिल्हा होता, भंडारा जिल्ह्याच्या निर्मितीतून, विभाजनातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली आहेत, आणि परभणी या जिल्ह्याच्या विभाजनातून हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती झाली आहेत. कधी झाली ती? तर 1 मे 1999. पुढील प्रश्नात, सिद्धेश्वर धरण रिकामी जागा नदीवर बांधण्यात आलेले आहेत? तर सिद्धेश्वर धरण हे पूर्णा नदीवर बांधण्यात आलेले आहेत. पुढील प्रश्न आहेत, जिल्हा परिषद हिंगोलीचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्यावेळेस लक्ष्मीबाई यशवंते. करंट बेस्ड प्रश्न आहेत. ठीक आहे, करंट बेस्ड प्रश्न आहे, लक्ष्मीबाई यशवंते या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या, परंतु सध्या आता गणाजी बेले हे आपल्याला जिल्हा परिषद हिंगोलीचे अध्यक्ष पाहायस मिळेल, आणि हे जे काही असते अध्यक्ष ते चेंज होत राहते, त्यामुळे अपडेट्स ठेवत चला. ठीक आहे, म्हणजे जे काही नवीन अध्यक्ष होईल किंवा जे काही CEO असेल जिल्हा परिषदेचे किंवा जिल्हाधिकारी कोणी असेल तर त्यांची नावं तुम्हाला पाठच असायला हवे, जे काही लेटेस्टमध्ये येते त्यांचं.
पुढील प्रश्नात हिंगोली जिल्ह्यातील थोर साहित्यिक रिकामी जागा आहेत, तर नरहर कुरुंदकर हे होत. नेक्स्ट प्रश्न पाहूया, राज्यपालांची नेमणूक कोण करतात? तर राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात. पुढील प्रश्नात महाराष्ट्राचे राज्यपाल हे आहेत, तर महाराष्ट्राचे राज्यपाल या ठिकाणी सी विद्यासागर राव. हा सुद्धा करंट बेस्ड प्रश्न आहेत, चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आहेत. तर त्यावेळेस महाराष्ट्राचे राज्यपाल कोण होते? तर सी विद्यासागर राव होते. परंतु जर आता तुम्हाला हा प्रश्न विचारला की सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत, तर सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा, भगतसिंग कोश्यारी हे सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. पुढील प्रश्नात नगरपंचायत स्थापनेसाठी गावाची किमान व कमाल लोकसंख्या मर्यादा किती असावी? तर नगरपंचायत स्थापनेसाठी गावाची किमान लोकसंख्या ही 10,000 असावी आणि कमाल लोकसंख्या ही 25,000 एवढी असावी. तर त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर येते ऑप्शन सी 10,000 ते 25,000. पुढील प्रश्नात गाव नमुना रिकामी जागा हे फेरफार नोंदवई आहे, तर सा गाव नमुना सा ही फेरफार नोंदवई असते. नेक्स्ट आहे बलुते म्हणजे कोणी व कोणाला दिलेल्या आपल्या उत्पन्नातील वाटा होय. तर बलुते म्हणजेच शेतकऱ्यांनी कारागिरांना आपल्या उत्पन्नातील वाटा देणे होय. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात घ्या, बलुते म्हणजेच काय? तर शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नातील वाटा हा कारागिरांना देणे होय. पुढील प्रश्न आहेत हिंगोली जिल्ह्यातील नवनिर्मित नगरपंचायत कोणती? तर ती होती सेनगाव. नेक्स्ट आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू कोण होते? तर त्यावेळेस होते डॉक्टर पंडित विद्यासागर. ठीक आहे, 2015 चालू घडामोडीवर आधारित हा प्रश्न आहे. तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे त्यावेळेस कुलगुरू किंवा व्हाईस चान्सलर असे म्हणतात. ठीक आहे, तर व्हाईस चान्सलर कोण होते त्यावेळेस? डॉक्टर पंडित विद्यासागर होते. परंतु सध्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत? तर उद्धव भोसले. ठीक आहे, आणि कुलपती कोण आहेत? तर तो कोण असते? राज्यपाल असते. ठीक आहे, तर राज्यपाल कोण आहे आपण ऑलरेडी बघितलं आहे की सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी, आणि तेच प्रत्येक विद्यापीठाचे हे कुलपती असतात किंवा त्यालाच चान्सलर असे म्हणतात. ठीक आहे, इंग्लिशमध्ये चान्सलर म्हणतात. तर सर्व विद्यापीठांचे, महाराष्ट्रातील जेवढे विद्यापीठ आहेत त्या सर्व विद्यापीठांचे चान्सलर हे राज्यपाल असतात. ठीक आहे, आणि कुलपती किंवा व्हाईस चान्सलर कोण असते? कुलगुरू किंवा व्हाईस चान्सलर, तर ते निवडून आलेले असते. तर आता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू कोण आहेत? तर उद्धव भोसले आहेत. पुढील प्रश्न पाहूया, कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये यापैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो? तर सिल्वर आयोडाईज्ड. ठीक आहे, नेक्स्ट आहे कांदे बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून कशाचा मारा करतात? तर गॅमा किरणांचा. ठीक आहे, वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे, कांदे बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कशाचा मारा करतात? तर गॅमा किरणाचा. पुढील प्रश्न आहेत टायफॉइड या आजारावरील रिकामी जागा हे उपयुक्त औषधे आहेत, तर क्लोरोमायसिटिन. तर टायफॉइड या आजारावरील क्लोरोमायसिन हे उपयुक्त औषध आहेत. रिकामी जागा हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते, तर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल हे श्री प्रकाश हे होते. शेवटचा प्रश्न आहे MLA चे विस्तारित रूप खालील पैकी कोणते? ठीक आहे, MLA चा फुलफॉर्म सांगायचा आपल्याला, तर MLA चा फुलफॉर्म होतो मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ठीक आहे, ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असेल मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ठीक आहे, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असा MLA चा फुलफॉर्म होतो. तर हे एकूण जे काही प्रश्न होते ते सर्व सामान्य ज्ञान या घटकावर आधारित होते. पुढील जे काही व्हिडिओ बनवेल आपण त्या ठिकाणी आपण वेगवेगळे जे काही टॉपिक असतील, जे काही घटक असतील, जसं बुद्धिमत्ता झालं, मॅथ झालं, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, या सर्व घटकांवर आपण आधारित आपण मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे जर कोणी आपल्या यूट्यूब चॅनल फाडू स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, त्यासमोरील बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरील कुठलाच व्हिडिओ मिस करणार नाहीत. आणि ज्या विद्यार्थ्यांना आगामी तलाठी भरतीकरिता कोर्स लावायचा असेल तर त्यांच्यासाठी आपल्या फाडू स्टडी ॲप्सवर हा कोर्स अवेलेबल आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला फाडू स्टडी ॲप्सचे लिंक प्रोव्हाइड केलं आहे, तुम्ही ॲप इन्स्टॉल करून घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही या कोर्सबद्दल संपूर्ण माहिती बघू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.